पार्श्वनाथ बिल्डर्स आपल्यासाठी घेऊन आले आहेत अत्यंत वाजवी दरात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदिरानगर अशोका मेडिकवर हॉस्पिटल समोर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट हरिकृष्ण हाइट्स। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्याकडून वेळोवेळी समाज उपयोगी मोहीम राबवून आपला परिसर सुरक्षित आणि स्वच्छ राहण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहे। यातच आता पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 6 येथील नवीन आडगाव नाका परिसर विजयनगर या 30 एकर परिसराची विजयनगर टीम सोबत दिलीप खैरे आणि अंबादास खैरे यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। परिसरातील केर कचरा पालापाचोळा साचल्याने या परिसराची दुर्दशा झाली होती। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या सहकार्याने 30 व 31 मार्च रोजी ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे। विजयनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी याच्यामध्ये आडगाव नाक्याला आज एक सर्वत्र स्वच्छता अभियान पाडव्याच्या निमित्ताने राबवलं जात आहे। या पूर्ण कार्यक्रमाला आम्हाला आमचे मित्र आमच्या कॉलनीतले रहिवासी श्री अंबादासजी खैरे आणि दिलीपजी खैरे यांचं खूप मोठं सहकार्य, त्याचबरोबर महानगरपालिका नाशिक विभाग यातले स्वच्छता निरीक्षक त्यांची सर्व टीम आणि विभागीय अधिकारी यांचं खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे। हा एक नवीन उपक्रम आम्ही पूर्ण पंचवटीकरांसाठी अशा पद्धतीने राबवायचा प्रयत्न करतो आहे की विजयनगर एक आदर्श कॉलनी राहील आणि स्वच्छता याही पुढे सोसायटीचे सभासद कंटिन्यू करतील अशी सगळ्यांनी आम्ही एक शपथ घेतलेली आहे। आणि आमच्या कॉलनीत येणारा प्रत्येक नागरिक किंवा बाहेरून येणारी व्यक्ती आमच्या इथलं जे काही स्वच्छता आहे ती बघून त्याच पद्धतीने पंचवटीत इतरत्रही अशी स्वच्छता मोहीम राबवेल आणि एक नवीन आदर्श पायंडा आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करणार आहोत। आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो, सर्व विजयनगर कॉलनीतल्या आणि महानगरपालिकेच्या सर्व स्टाफला, सफाई कर्मचाऱ्यांना आणि इथे जे स्वच्छता करतायत त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज जी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे अंबादासजी खैरे आणि यांच्यामार्फत, तर त्यांच्या संयोगानेच ही राबवली जात आहे। नमस्कार, माझं नाव विराग शाम, मी विजयनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधला रहिवासी आहे। कित्येक वर्षापासून सांगा, आमची एक रिक्वायरमेंट होती का भाऊ सोसायटीची साफसफाई टाईम टू टाईम व्हावी। त्या दिवशी अंबादास भाऊंबरोबर आणि दिलीप भाऊ खैरेंबरोबर डिस्कशन झालं आमचं का भाऊ सोसायटी साफसफाई करण्यासाठी तुमचा सहभाग आम्हाला लागतो आहे। आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे सोसायटीचे जे सगळे मेंबर आहेत त्यांनी या गोष्टीचं रिक्वेस्ट केल्यानंतर एवढा मोठा परिसर स्वच्छता करण्यासाठी अंबादास भाऊंनी एका मिनिटात सांगितलं की आपण हा कार्यक्रम 30 आणि 31 या 2 दिवसात राबवून देऊ। आणि त्यानिमित्ताने त्यांनी सगळा नगरपालिकेचे सगळे ऑफिसर्सच्या बरोबर माध्यमातून आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या सहकार्याने आणि आमचे विजयनगरमधले जेवढे मेंबर आहेत त्या सगळे उपस्थितीत राहून सगळं लोकसहभागाने हा सगळा कार्यक्रम आम्ही आज राबवत आहोत। त्यानिमित्ताने आमची एवढ्या वर्षाची जी मागणी होती सोसायटी साफसफाईची ती आज अंबादास भाऊ आणि दिलीप भाऊ यांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद। आज दिनांक 30/3/2022 रोजी विजयनगर टीम दिलीपांना खैरेजी आणि अंबादास नाना आमचे परम मित्र अंबादासजी यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने विजयनगर कॉलनी जो 30 एकरचा मोठा परिसर आहे 84 बंगल्यांचा त्याची स्वच्छता मोहीम ही सुरू करण्यात आली आहे। त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे हे सर्व करणं। गेल्या 30 व 31 दोन दिवस हे सर्व स्वच्छता मोहीम पूर्ण कॉलनी ही स्वच्छ होणार आहे। या 2 दिवसीय स्वच्छता मोहिमेला मनपा विभागीय अधिकारी स्वच्छता निरीक्षक व यांची सर्व टीमचे देखील सहकार्य लाभले। यावेळी विराग शहा, सचिन पुरोहित, प्रवीण चांदवडकर, मेहुल गांधी, वीर शाह, विशाल गांधी, आशिष बनसली, इंदर सिंग घटोडे, राम वाघ, शेखर दायमा, राहुल आद्यप्रभू आदी उपस्थित होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक।